नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. लाडक्या बाप्पाचे सर्वत्र उत्साहात स्वागत. इंधन दरवाढीनंतर आता वीज दर देखील वाढले. सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त. ऍपलचे नवनवे डिव्हाइसेस बाजारामध्ये लॉन्च. ऍपल वॉच 4 बाजारात दाखल. उस्मानाबादच्या नळदुर्गा पोलिसांनी केला 6 लाखांचा गुटखा जप्त. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह. आणि चंद्रपुरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. बालगृहात झाला अत्याचार, आरोपी जेरबंद. आता पाहूयात सविस्तर वृत्त. महाराष्ट्रात लाडक्या गणपती बाप्पाचं घराघरामध्ये सार्वजनिक मंडळामध्ये ढोलताशांच्या गजरात जल्लोषात आगमन झालं आहे. त्यामुळे सगळीकडे भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट, सुगंधी धूप, अगरबत्त्यांचा दरवळ, मंगलमयी वाद्यांची सुरावट आणि लक्ष वेधून घेणारी आरास, प्रसन्नशील चैतन्यदायी वातावरणात घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन झालं आहे. प्राणप्रतिष्ठापनेसाठी दुपारी 1:30 उत्तम मुहूर्त असल्याचं सांगण्यात येतंय. महागाई, इंधन दरवाढ हे सारं विसरून प्रत्येकाने आपल्या बाप्पांचं घरामध्ये आगमन केलं आहे. प्रत्येकाने आपल्या घरी बाप्पांची मूर्ती स्थापन केली आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अनेक गणेश भक्तांनी बुधवारीच बाप्पांना आपल्या घरी नेले, तर काही गणेश भक्तांनी बाप्पांचे आज स्वागत केले. मुंबईसह राज्यभरात आता 10 दिवस फक्त आणि फक्त गणरायाचेच दिवस असणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असतानाच आता महाराष्ट्रातल्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक लागणार आहे. महावितरणने राज्यातील घरगुती आणि कृषीपंप धारकांच्या वीज दरवाढीचा निर्णय घेतला आहे. शेतीसाठी देण्यात येणाऱ्या विजेचे दर सध्या 3.35 रुपये प्रति युनिट आहेत. हे दर आता 3.55 रुपये प्रति युनिट करण्यात आले आहेत. तर घरगुती विजेचे दर सध्या 100 युनिट पर्यंत 5.7 रुपये प्रति युनिट आहे आणि 300 युनिट पर्यंतचा दर 8.74 रुपये प्रति युनिट आहे. आता हा दर 100 युनिट पर्यंत 5.31 प्रति युनिट आणि 300 युनिट पर्यंत 8.95 रुपये प्रति युनिट झाला आहे. एकीकडे राज्यात वीज दरवाढीचा निर्णय झाला असला तरी देखील मुंबईत बेस्टच्या वीज ग्राहकांना दिलासा मिळाला. बेस्टने वीज दरात 6-8% कपात केली आहे. मुंबईतल्या अदानी आणि टाटाच्या वीज दरात 1% वाढ झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. ऍपल कायमच आपल्या नवनवीन डिव्हाइसेससाठी प्रसिद्ध आहे. ऍपलने नुकतेच iPhone XS यासह Apple Watch 4 लॉन्च केलाय. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. ऍपल वॉच 4 ची स्क्रीन या अगोदरच्या वॉचपेक्षा 30% जास्त आहे. तर किंमत $399 म्हणजेच $28,700 आणि $499 $35,900 अशी असेल. या वॉचला 18 तासांचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. तर अगोदरच्या मॉडेलच्या तुलनेत यामध्ये 6 बदल करण्यात आल्याचं कंपनीने आपल्या इव्हेंटमध्ये सांगितलं आहे. 14 सप्टेंबरपासून या वॉचची बुकिंग करता येईल तर 21 सप्टेंबरपासून विक्री सुरू होईल. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलिसांनी एका घरावरती धाट टाकून अवैधरित्या बंद असलेला 6 लाखांचा गुटखा जप्त केलाय. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा कोणाच्या आशीर्वादाने साठवण्यात आला
याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. राज्यात गुटखा बंदी असताना देखील शेजारी राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा हा महाराष्ट्रात येतो आणि त्याची खुलेआम विक्री होत आहे. तुळजापूर तालुक्यातील देवसिंघा येथे हैदर इलाई पठाण याने राहत्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठवल्याची गुप्त माहिती मिळाली. नळदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजीवनी मिरकले, उप पोलीस निरीक्षक विठ्ठल वारे आणि त्यांचे सहकारी पोलिसांनी धाड मारून 6 लाखाचा गुटखा जप्त केला आहे. अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे गुटखा खुलेआम विक्री होत असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. चंद्रपुरातील स्नेहदीप बालगृहात एका अल्पवयीन मुलीवरती तेथीलच एका काळजी वाहकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत आरोपी बंडू कुत्तरमारे याला पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथे स्नेहदीप नावाचे एक बालगृह आहे. समाज कल्याण विभागाच्या मार्फत येथे अनाथ आणि निराधारांना ठेवलं जातं. येथे 9 मुली आणि 1 मुलगा राहत होते. बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष ॲडव्होकेट वर्षा जामदार यांच्या नेतृत्वात 5 ऑगस्टला स्नेहदीप बालगृहाची पाहणी करण्यात आली. यावेळी जामदार यांनी मुलींना विश्वासात घेत आपल्यावर कोणी बळजबरी केली का अशी विचारणा केली. ही विचारणा केली असता एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्यावर येथील काळजीवाहक बंडू कुत्तरमारे याने जीवे मारण्याची धमकी देत आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितले. हा धक्कादायक प्रकार समोर येताच समितीद्वारे तात्काळ रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. कुत्तरमारे याला अटक करण्यात आली. आरोपीला 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दरम्यान स्नेहदीप बालगृह बंद करण्यात आले असून सर्व मुलींना सिंदेवाही येथे स्थानांतरित करण्यात आलं आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे. यामध्ये आणखीन काही मुलींवरही अत्याचार केल्याची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर ज्यावेळेस आम्ही स्नेहदीप बालगृहामध्ये गेले तर त्यावेळेस आमचे महिला सदस्य जे होते त्यांनी विश्वासात घेऊन तेथील एका मुलीला विचारले का असं काही घटनाक्रम झाली का. त्यावेळेस त्यांनी या संदर्भात दुजोरा दिला व त्या अनुषंगाने ज्यावेळेस आम्ही कमिटीचे रिपोर्ट्स तयार केले त्यावेळेस मॅनेजमेंट बॉडी व श्री बंडू कुत्तरमारे यांच्यावर FIR लॉन्च करून कारवाई करण्याचे प्रस्तावित केलं व तसेच मॅनेजमेंट बॉडीवर सुद्धा घटनाक्रमासंदर्भात माहिती लपवल्यामुळे त्यांनासुद्धा याच्यात इन्व्हेस्टिगेशन करून कारवाई करण्याचे रिपोर्ट सादर केले व त्या अनुषंगाने आज रोजी बंडू कुत्तरमारे या व्यक्तीवर 376 गुन्हा नोंदवून त्यांना तुरुंगात बंदिवासात आहेत आणि पुढचं जे काही फॉलोअप आहे त्याचे फॉलोअप आम्ही घेऊ. धन्यवाद. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. अवैध सावकारी प्रकरणातील फरार आरोपी सुनील तिफणे यास मेहकर पोलिसांनी जेरबंद केलंय. जानेवारी 2018 पासून सुनील तिफणे हा फरार होता. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरचे तक्रारकर्ते संजय उत्तमराव पाचरणे यांनी जानेवारी महिन्यात अवैध सावकार सुनील माणिकराव तिफणे यांच्याकडून दुकानासाठी 6 लाख रुपये शेकडा 5 रुपये व्याजाने घेतले होते. 13 ते 14 महिन्यात परतफेड करत त्यांनी तिफणे यास जवळपास 13,50,000 रुपये परत दिल्यावरही आरोपी तिफणे याकडून 25 लाखांची मागणी होत असल्याचं ते म्हणाले. पैसे न दिल्यास घर दुकान ताब्यात घेऊन जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिल्याचं तक्रारकर्ते बोलले. आरोपी सुनील माणिकराव तिफणे यास अटक करून कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दिनांक 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली आहे. जिल्हा निबंधक आणि पोलिसांनी केलेल्या सामूहिक कारवाईमध्ये आरोपीच्या घरातून जवळपास 700 संशयास्पद कागदी पत्र आढळून आले आहे. या संदर्भात पुढील कारवाई पोलीस करत आहेत. हल्ली मुक्काम मेहकर माझे दीपक इलेक्ट्रॉनिक दुकान असून दुकानचे कामासाठी मी अवैध सावकार सुनील तिफणे यांच्याकडून 6 लाख रुपये घेतले होते. त्यानंतर 13 ते 14 महिन्यामध्ये मी त्यांना ते परत केले. परत रक्कम केलेली 13,50,000 आणि त्यांनी जी मला मागणी केली ही 25 लाख रुपयाची मागणी केली होती. ती तुमच्याकडे अजून 25 लाख रुपये बाकी आहेत ते द्या अन्यथा तुम्हाला जीवे मारून टाकू. दुकानची नासधूस करून नुकसान करू. तुमचं घर असेल घर आमच्या नावावर करून द्या. या संदर्भात मग आम्ही त्यांच्या थोडंसं 2-4 मध्यस्थांमार्फत त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या समजण्याच्या पलीकडे गेल्यानंतर आम्ही DYSP साहेबाकडे रितसर तक्रार केली. तक्रारीनंतर त्यांचे
घरावरती रेड पडली. रेड पडल्यानंतर त्यांच्या घरामधून जवळपास 700 ते 800 डॉक्युमेंट्स, त्याच्यामध्ये फोरेज स्टॅम्प, फोरेज चेक, लोकांची खरेदी खत असं बरंचसं ऐवज मिळाला. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढचं आता हे तर माझ्या बाबतीत झालं समजा, पण इतरही बाकी हजारो लोक म्हणजे वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास हजारो पीडित असे आहेत की जे बऱ्याचशा लोकांनी त्यापैकी बऱ्याचशा लोकांनी आत्महत्या केलेली आहे आणि आजही हे 4 महिन्यापासून यांच्यावर अटकसत्र सुरू असल्यामुळं ते लोक थोडेसे निवांत आहेत. पण हा जर पुन्हा जर समजा प्रशासनानं जर योग्य दखल घेतली नाही किंवा याच्यावर कारवाई योग्य केली नाही, याची सखोल चौकशी केली नाही, तर यानंतर सुद्धा खूप लोक आत्महत्या करतील आणि भरपूर लोक पीडित आहेत. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. शेतकऱ्यांचा शेतीपूरक आधुनिक मित्र म्हणजे ट्रॅक्टर. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे असणारे फायदे, त्याचे महत्व कळावे यासाठी अकोट येथे GCI यांच्या वतीने ट्रॅक्टरचा अनोखा फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. शेतकऱ्यांचा शेतीपूरक आधुनिक मित्र म्हणजे ट्रॅक्टर. आज पारंपरिक शेतीला ट्रॅक्टरची जोड देऊन शेतीची कामे जलद गतीने होत आहेत. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे असणारे फायदे, ट्रॅक्टरचे महत्व यासह आज ट्रॅक्टरमध्ये येणारी अत्याधुनिक यंत्रप्रणाली याबाबत जनजागृती निर्माण व्हावी या दृष्टीने अकोटमध्ये GCIच्या वतीनं ट्रॅक्टरांच्या अनोख्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले. यावेळी ट्रॅक्टरवर जय जवान जय किसान, बेटी बचाओ बेटी पढाओ, देश बचाओ यासह विविध सामाजिक संदेश देणारे पत्रके लावण्यात आली. पर्यावरणपूरक साहित्याचा प्रभावी वापर करून ट्रॅक्टर सजवण्यात आले होते. शालिनी प्लस साठी गोपाल नारे, अकोला. यंदा ही गणेश उत्सवात डॉल्बी वाजवण्याबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका पाहायला मिळाली. सण उत्साहात साजरा झाला पाहिजे, मात्र न्यायालयाचाही आदर व्हावा अशी भूमिका नितीन बानगुडे यांनी मांडली. ते पत्रकारांशी बोलत होते. कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीचे दर्शन घेतले, त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी गणेशोत्सवमध्ये डॉल्बी वाजवण्याबाबत पत्रकारांनी विचारले असता सण उत्साहात साजरे झाले पाहिजेत अशी शिवसेनेची भूमिका आहे, मात्र डॉल्बीचा इतरांनाही त्रास होऊ नये आणि न्यायालयाचा आदर राखून डॉल्बी वाजवावा अशी भूमिका स्पष्ट केली. तर काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना उदयनराजे यांना छत्रपतींचे वारस म्हणून बिनविरोध निवडून दिले पाहिजे अशी भूमिका मांडली होती. आता निश्चितपणे पक्षप्रमुखांनी या संदर्भातली भूमिका पाठीमागे स्पष्ट केलेलीच. हे सण आमच्या आनंदाचं उत्साहाचं सगळ्यात मोठं माध्यम असतं, आमच्या दैवतांची पूजा करण्याचं, त्याच्यावर श्रद्धा व्यक्त करण्याचं हे असतं, त्यामुळे त्या आनंदात उत्साहात ते साजरं व्हायलाच हवं आणि शिवसेना त्यासाठी निश्चितपणे आग्रही आहे आणि या मंडळांच्या गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांच्या पाठीशी उभा. मुळात एक गोष्ट अशी आहे की हे आग्रह आपल्या सणाला का, असाही प्रश्न आहे ना. सगळ्यात महत्वाचं ठीक आहे, विषय आवाजाचा आहे, आजारी लोकांचा आहे, ज्यांना त्रास होतो आहे तिथं या गोष्टी सगळ्या पाहिल्या पाहिजेत, त्याच्याबद्दल वाद नाहीच आहे. पण कुणाला त्रास होत नसेल तर या गोष्टीच्या ठराविक मर्यादा जर आपण आपण घेतली त्या पद्धतीने हे केलं तर काय अडचण असेल असं वाटत नाही. नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाच्याही आनंदाच्या उत्साहावर विरजण पडेल अशी कुठलीही गोष्ट नको आहे, कुणाला त्रास होईल अशी कुठलीही गोष्ट नको आहे. सणही आनंदात साजरे करता यायला हवेत आणि लोकांनाही त्याच्यातून आनंद मिळवता यायला हवा. सगळ्यात अवघ्या महाराष्ट्रात पुण्याचे गणपती हे आकर्षणाचा विषय असतात, त्यामुळे दरवर्षी पुण्यातील गणपती पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून नागरिक पुण्यात येतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आता पुणे पोलीस सज्ज झालंय. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. पुण्यात गणेशोत्सवात 7,000 अधिकारी कर्मचारी पोलिसांचा पहारा राहणार आहे. मध्यभागात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गर्दी, चोरी, छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी खास पथके तयार करण्यात आली आहेत. शहरात नोंदणीकृत 3,245 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. 2 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 10 उपायुक्त, 36 सहाय्यक आयुक्त, 200 पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक मिळून 525 अधिकारी तैनात असणार आहे. गृहरक्षक दलाचे 500 जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या 3 तुकड्या बंदोबस्तासाठी पोलिसांना मदत करणार आहे. तसेच दामिनी पथक तयार करण्यात आले आहे.
शहरात बसवण्यात आलेल्या 1247 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गणेश उत्सवावर पोलिसांची नजर राहणार आहे. या सीसीटीव्हीचे नियंत्रण कक्ष आयुक्तालयात असणार आहे. 8 BDDS पथके 24 तास तैनात असणार आहेत. ड्रोनची नजर सर्वत्र राहणार आहे. सोशल मीडियावर लक्ष ठेवून कुठल्याही अफवा पसरू नये म्हणून पुढचे 10 दिवस पुणे शहरात अशा प्रकारचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणपती हे उद्या स्थापना होणार असल्यामुळे आज खरेदी करण्यासाठी आणि उद्या देखील स्थापनेच्या वेळेला छोट्या मिरवणुका काढून नंतर स्थापनेच्या ठिकाणी नेल्या जातात. या 2 दिवसांचं नियोजन त्याच पद्धतीने 6व्या दिवशी पासूनचं नियोजन जे आहे ते शिवाजीनगर आणि स्वारगेटकडून येणारी वाहतूक, ही शिवाजीनगरकडून येणारी वाहतूक ही सगोबर्वे चौकातून त्याच पद्धतीने SSPMS कॉलेजच्या शेजारून कुंभारवेसकडून डायव्हर्ट केली जाणार आहे. आणि त्याच पद्धतीने गाडगीळ पुतळ्याच्या पुढे कोणतेही पद्धतीच्या वाहनांना प्रवेश आज उद्या आणि 6व्या दिवसानंतर पुढे दिला जाणार नाही आहे. त्याच पद्धतीने स्वारगेटकडून येणारी वाहतूकसुद्धा शिवाजी रोड आणि लक्ष्मी रोडवरती येणार नाही, याकरिता डायव्हर्जन आपल्याला करता येणार आहे. आजचं आणि उद्याचं जे डायव्हर्जन आहे ते गरजेप्रमाणे असेल, आवश्यकता वाटल्यास त्या त्या ठिकाणून डायव्हर्जर पॉईंट्स हे ॲक्टिवेट केले जातील. आफ्टर 6 डे मात्र स्थानिकांना स्टिकर्स वाटप करून फक्त त्यांची वाहनं त्या भागामध्ये अलाव केली जातील आणि उरलेली वाहनं मात्र स्वारगेटपासून आणि सगोबर्वे चौकातून शिवाजीनगरकडून जाणारी वाहनंही डायव्हर्ट केली जातील. शालिनी प्लससाठी स्नेहा गवळी, पुणे. किनवट तालुक्यातील मोहाडा येथे एका 45 वर्षीय महिलेच्या अंगावरती वीज पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेसोबत असणाऱ्या बकरीच्या बछड्याचाही या घटनेमध्ये मृत्यू झालाय. नांदेडमधील मोहाडा येथील बुग्याबाई पिराजी राठोड वय 45 वर्ष ही महिला शेतात बकरीचे बछडे चारण्यासाठी गेली असता दुपारच्या 3 वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. विजेच्या कडकड्यांसह पावसाला अचानक सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी शेतात असलेल्या गोठ्यात अडोसा घेण्यासाठी गेली असता गोठ्यावरच वीज पडल्यानं ही महिला गंभीर जखमी झाली आणि सोबत असलेले बकरीचे बछडे जागीच मृत्यूमुखी पडले. जखमी महिलेला मांडवी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी या घटनेची नोंद करून किनवटचे तहसीलदार देशमुख यांना या घटनेची माहिती दिली आहे. शालिनी प्लससाठी गौतम कांबळे, नांदेड. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. पप्पा, ही चिठी खाना कसं चबाती आहे? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये आवाज दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. लो घर चला. अप्पा अप्पा ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. शालिनी प्लस आपल्या प्रत्येक समस्येच्या समाधानाकरता सादर करत आहे सामान्य जनांचा आवाज बुलंद करणारा कार्यक्रम जनमंच. आपण कोणत्याही सरकारी अथवा गैरसरकारी खात्यापासून त्रासलेले आहात? घर, दुकान किंवा सामान खरेदीमध्ये आपली फसगत झाली आहे? आपलं म्हणणं कुणी ऐकून घेत नाही? तर आम्ही करत आहोत आपला आवाज बुलंद. आम्ही करू आपल्या समस्येचं संपूर्ण निराकरण. शालिनी प्लस पर्यंत पोहोचवा आपल्या समस्या. हो, पण कागदपत्रही सोबत आणा. जनमंच आहे आपल्यासाठी योग्य व्यासपीठ. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील वृत्त. वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करावी तसेच आपल्या इतर मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने भुसावळच्या प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोर्चेकरांनी प्रांताधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. भुसावळमध्ये वन दाव्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी 6 महिन्यात सकारात्मक निपटारा करण्याचे आश्वासन दिले. शिवाय या बाबीला 6 महिने उलटल्यानंतरही न्याय मिळाला नाही.
संसदेत याबाबत विधेयक मंजूर झाले असताना देखील येथील भुसावळ प्रांताधिकारी यांच्याकडे बोदवड, मुक्ताईनगर आणि भुसावळ येथील वनदाव्यांची संख्या अद्याप निश्चित केली नसल्यानं मोर्चेकऱ्यांनी भजन सत्याग्रह आंदोलन केले. यानंतर प्रांतासोबत 3.5 तास चर्चा करण्यात आली. मुक्ताईनगर तसेच बोदवड आणि भुसावळातील वनदाव्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी 14 सप्टेंबरला प्रांतांनी बैठक बोलावली असून त्यात लोकसंघर्षेचे चंद्रकांत चौधरी देखील उपस्थित राहणार आहे. तसेच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक आदींनाही उपस्थित राहण्याचे बजावण्यात येईल असे प्रांतांनी आश्वासन दिले. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर 18 सप्टेंबरला प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचे ठरले आहे. 12 मार्च 2018 लाल बावट्याच्या लाल वादळाच्या जवळजवळ 40,000 लोक मुंबईला धडकले होते आणि त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी 6 महिन्यामध्ये सर्व वनदाव्यांचा मी निपटारा करतो असं आश्वासन दिलं होतं. पण जळगाव जिल्ह्यामध्ये या निपटाराचा अर्थ वनदाव्यांकडे दुर्लक्ष करणं आणि आदिवासींचा न्याय नाकारणं असाच अर्थ घेतला गेला आहे की काय अशी शंका आम्हाला येते आहे. आज आम्ही भुसावळ प्रांतांकडे आलो होतो. मुक्ताईनगर, बोदवड आणि भुसावळ या 3 तालुक्यांचे प्रांत असणारे भुसावळचे प्रांत यांच्याकडे अद्याप किती दावे आहेत याची आकडेवारीच जुळली जात नाही. वनविभाग, महसूल विभाग, वनाधिकार समिती आणि दावेदार यांनी एकत्र येत वनदाव्यांची संयुक्त पडताळणी करावी आणि त्या पडताळणीमधून दावेदाराला न्याय दिला जावा या पद्धतीची प्रक्रियाच 100 वेळा प्रांत साहेबांना सांगून सुद्धा आणि किमान 20 वेळा लेखी देऊन सुद्धा अद्यापही ती प्रक्रिया पुढे गेलेली नाही. आणि म्हणून आजच्या दिवशी गणरायाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी प्रांत साहेबांना बुद्धी दिली जावी आणि आम्हाला न्याय देण्याची बुद्धी त्यांना दिली जावी यासाठी आम्ही आज आंदोलन केलं होतं. 6 महिने पूर्ण झालेत. आम्ही या द्वारे मुख्यमंत्री साहेबांनाही सांगू इच्छितो की 6 महिन्याचा आपला वायदा पूर्ण झाला आहे. असं होऊ नये की गरिबाला वायदे आणि कंपन्यांना फायदे ही आमची घोषणा प्रत्यक्षात येऊन आदिवासींचे वनहक्क नाकारण्याचीच वेळ या सगळ्या राज्यामध्ये येऊ नये. महात्मा फुले, शाहू महाराज, आंबेडकरांच्या राज्यामध्ये आदिवासींना न्याय मिळावा, अन्यथा आम्ही मुंबई गाठल्याशिवाय राहणार नाहीत हाही इशारा या निमित्तानं देत आहोत. शालिनी प्लस साठी रवी गोरे, जळगाव. थेऊर हायब्रिड अॅन्युइटी कार्यक्रमांतर्गत अष्टविनायक मार्गाच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन नुकतेच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले. या 281 किलोमीटर मार्गासाठी सुमारे 861 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. थेऊर हायब्रिड अॅन्युइटी कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील रस्त्यांचा भूमिपूजन समारंभ महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यशवंत कारखाना आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कसल्याही परिस्थितीत चालू करणार असल्याची ग्वाही या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना दिली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भाविकांना अष्टविनायक दर्शन सुखकर व्हावे. राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हायब्रिड अॅन्युइटी कार्यक्रमांतर्गत अष्टविनायक मार्गाच्या 281 किलोमीटर लांबीसाठी सुमारे 861 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात पुणे जिल्ह्यातील सुमारे 43 किलोमीटर मार्गाचा समावेश आहे. यावेळी स्थानिक आमदार बाबूराव पाचरणे म्हणाले, राज्य शासनाच्या माध्यमातून शिरूर हवेलीतील रस्त्यांसाठी तब्बल 160 कोटींचा निधी मिळाला आहे. नगर रस्त्यावरील कोंडी सोडवण्यासाठी तातडीची मदत म्हणून 6 पदरीकरणासाठी केंद्र शासनाने 224 कोटी मंजूर केले आहेत. शालिनी प्लससाठी सुनील थोरात, हवेली, पुणे. पारा देते हिडिंबा माता यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी हजारो भाविकांनी हिडिंबा मातेचे दर्शन घेतले. पाहुयात या संदर्भातली ही बातमी. भोकरदन तालुक्यातील पारद येथे हिडिंबा मातेचे जागृत देवस्थान असून यानिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पारद नगरी दुमदुबून गेली होती. यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे या भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना देखील भाविकांमध्ये उत्साह दिसून आला. मात्र यात्रेत खरेदी कमी झाल्याची माहिती काही दुकानदारांनी दिली. दुपारी हिडिंबा प्रतिमेची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या थाटामाटात येथील जयस्तंभ चौकातून या मिरवणुकीला सुरुवात झाली. यात समोर महर्षी पाराशर ऋषींची पालखीसह वाद्यांसह संपूर्ण गावातून ही मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये
स्थानिक महिला पुरुष भजनी मंडळी भारूड मंडळ यांनी आपापल्या कला सादर केल्या. सायंकाळी महाआरती झाल्यानंतर यात्रा संपन्न झाली. भोकरदन तालुक्यातील पारस शाहूराजा हे ऐतिहासिक पौराणिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं एक गाव आणि त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारपासून इथे इळिंब माताच्या यात्रेला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झालेली आहे. परिसरामध्ये दुष्काळाची गडद छाया असताना सुद्धा भाविकांनी इळिंबा मातेच्या दर्शनासाठी पारस येथे मोठी गर्दी केलेली आहे. ही परंपरा गेल्या शेकडो वर्षापासून चालू आहे. इळिंबा ही एक राक्षसीन जरी असली तरी बलभीम भीमाला आपण सती नाही सुंदरी स्त्रीचं रूप धारण करून आपल्या मोहपाशात अडकवून त्याच्याशी विवाह केला आणि तेव्हापासून इळिंबीला देवत्व प्राप्त झालं आणि म्हणून तिथं देवी म्हणून दरवर्षी या तिथीवरती पूजा केली जाते. संपूर्ण गावभर टाळ मृदुंगाच्या गजरात ढोल ताशांच्या गजरात मोठ्या दिमाखात महर्षी पाराशर ऋषींच्या पालखीसोबतच हिडिंबाची अक्राळ विक्राळ प्रतिक्रिया असलेली एक मूर्ती बैलगाडीवर बसवून तिची मिरवणूक काढण्यात येते. पारस परिसरातून असंख्य भाविक लगतच्या बुलढाणा जळगाव औरंगाबाद जिल्ह्यातून भाविक मोठ्या प्रमाणे या ठिकाणी दर्शनासाठी हजेरी लावत असतात. शालिनी प्लस साठी कमल किशोर जोगदंडे भोकरदन जालना. केंद्रीय आरोग्य विभागाने 328 औषधांवरती बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. एक महिन्यापूर्वी टेक्निकल ऍडवायझर बोर्डाने या औषधांवरती बंदी घालण्याची शिफारस केली होती. या बंदीमुळे 1.18 लाख कोटी रुपयांच्या फार्मा उद्योगातल्या 1500 कोटी रुपयांचा व्यवहार बंद होणार आहे. ज्या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे त्यामध्ये डोकेदुखीसह अनेक औषधांचा समावेश आहे. पिरॅमलचे सेरॅडॉन, मॅक्लॉइडस फार्मचे पेंडम प्लस क्रीम आणि एक्लेम लॅबोरेटरीचे टेक्सिम एजेड या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. कप सिरप आणि सर्दींच्या औषधांवर बंदी घालण्यात आलेली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालय सर्दी खोकल्याच्या औषधांवर बंदी घालेल असं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. संगीतकार सलील कुलकर्णी हे लेखक म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आले आहेत. आता सलील कुलकर्णी हे सिनेमा दिग्दर्शक म्हणून आपलं नशीब आजमावणार आहेत. वेडिंगचा सिनेमा या चित्रपटाचे दिग्दर्शन ते लवकर करणार आहेत. ऑक्टोबरपासून या सिनेमाचे चित्रीकरण सुरू होत आहे. वेडिंगचा सिनेमा हे या सिनेमाचं शीर्षक आहे. 2019 हा सिनेमा प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेक दिग्दर्शकांबरोबर त्यांच्या सिनेमांसाठी काम केलं, त्याचा फायदा नक्कीच झाला असं सलील सांगतात. गेल्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काही केले ते नक्कीच वेगळं केलं. अगदी बालगीतांपासून अभंग आणि अभिजात कवितांपासून लावणीपर्यंत सर्व प्रकारची गाणी रसिकांना दिली आणि त्यांनीही त्या सर्व गीतांना भरभरून प्रतिसाद दिला. आता आणखीन एक नवी वाट चोखाळत असल्याचं सलील यांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. भारतीय हॉकी संघाचे कर्णधार पद भूषवणारे खेळाडू सरदार सिंह यांनी आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्ती जाहीर केली आहे. आता युवा खेळाडूंना संधी देण्याची वेळ आली आहे असं सरदार सिंग यांनी म्हटलंय. आशियाई क्रीडा स्पर्धेतील अपयशी कामगिरीनंतर मी हा निर्णय घेतला असून कांस्य पदकावर समाधान मानणे हे माझ्यासाठी अपयशासारखेच होते. माझे वय देखील वाढत असून आधीसारखी चपळत राहिलेली नाही. आशियाड दरम्यान मला अनेकदा टीका सहन करावी लागली असे सरदार म्हणाले. 12 वर्षे खेळल्यानंतर आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातील पिढीकडे जबाबदारी सोपवण्याची हीच वेळ आहे. चंदीगडमधील कुटुंबीय हॉकी इंडियाचे पदाधिकारी आणि चाहत्यांशी चर्चा केल्यानंतर निवृत्तीचा निर्णय घेतला. आता हॉकीपेक्षा अनेक गोष्टींचा विचार करण्याची वेळ आली आहे असेही सरदारने सांगितले. विशेष म्हणजे जकार्ता आशियाई स्पर्धेच्या आधी सरदारने आपण टोकियो ऑलिम्पिकपर्यंत खेळू अशी इच्छा व्यक्त केली होती. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. लाडक्या बाप्पाचे सर्वत्र उत्साहात स्वागत. इंधन दरवाढीनंतर आता वीज दर देखील वाढले. सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त. ऍपलचे नवनवे डिव्हाइसेस बाजारामध्ये लॉन्च. ऍपल वॉच 4 बाजारात दाखल. उस्मानाबादच्या नळदुर्गा पोलिसांनी केला 6 लाखांचा गुटखा जप्त. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह.
आणि चंद्रपुरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, बालगृहात झाला अत्याचार, आरोपी जेरबंद। तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पात्र शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।